नक्कीच जर बघाल तर आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी म्हणूनच विरोधकांनी एक ही बॅनरबाजी केली आहे ज्याच्यामध्ये जस्टिस फॉर दिशा सालियन, जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत असे बॅनरबाजी हे पूर्ण रस्त्यावरती दिसत होते. खास करून दादर, लोअर परेल, लालबाग, नरीवन पॉईंट ह्या विभागामध्ये दिसलेले होते. पण ह्यांनी कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून त्याच तिकडच्या स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या बॅनर खाली करण्यात आलेले आहेत. तर ह्या विभागामध्ये पण एक भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटातल्या शिवसैनिकाने आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पण बॅनर लागले होते. हे बॅनर हे दर्शवत होते की पूर्णपणे जो भ्रष्टाचार झालेला आहे गेली 25 वर्ष 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्यांच्या स्वरूपातले हे बॅनरबाजी काही करण्यात आले. म्हणूनच मुंबई शहरामध्ये जर बघाल तर आज बॅनरबाजीनेच रंगलेली मुंबई नगरी दिसत होती. कारण की एका ठिकाणी जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत, तर दुसऱ्या ठिकाणी खोक्यांचा सरकार, तर तिसऱ्या ठिकाणी ज्या पद्धतीत 25 वर्ष ज्यांनी एक सत्ता चालवली त्यांनी 3 लाख कोटींचा घोटाळा केला अशा पद्धतीतले बॅनर आज मुंबई शहरामध्ये दिसत आहे. अशाच चित्र आज मुंबई शहरातलं राहिलेलं आहे. हे जे बॅनर आहेत हे वेगवेगळ्या संघटनेतल्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पदाधिकारीने हे लावले, त्याच्या खाली नावं नाही आहेत. पण जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत हे जे आहेत, कारण की तुम्ही जर बघाल तर विरोधक आदित्य ठाकरेंचा सहभाग आहे अशा प्रकारचं विधान बऱ्याच वेळा करत होते आणि त्यांच्या पद्धतीतलं आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातल्या त्यांना अडचणीत आणण्यासाठी म्हणूनच हे बॅनर आत्ताच्या क्षणी लागतात आहेत, ज्याच्यामध्ये सुशांत सिंग राजपूतांचा बॅनर असेल, जस्टिस फॉर दिशा सालियन असेल, अशा पद्धतीतले बॅनर हे सेना भवन आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये लागले होते. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी यांनीही बॅनरबाजी सुरू केलेली आहेत आणि त्यांनीही एक वेगळ्या पद्धतीतलं सत्र चालवलेलं आहे. तर तिसऱ्या बाजूला 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीतला ही बॅनरबाजी सध्याच्या मुंबई शहरामध्ये दिसायला लागलेली आहे.